वरळी दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या दुरवस्थेची कर्मकहाणी कालच झी मीडियानं उघड केली होती. त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. या वसाहतीच्या दुरवस्थेचा अहवाल दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी मागवलाय. तसंच दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले. यावर शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय. वारंवार याबाबत आपण पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र आता प्रकरण हाताबाहेर गेल्यास एक शिवसैनिक म्हणून आक्रमकता दाखवावी लागेल असं ते म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या वसाहती जर मोडकळीत आल्या असतील आणि ते कायमचे कर्मचारी अजूनही नोकरीमध्ये असतील तर त्या ठिकाणी या संदर्भातला अहवाल आपण आयुक्तांकडून मागू, तिथल्या शिवकडनं माहिती मागू आणि ते दुरुस्त करायचे असतील समजा त्यांच्याप्रमाणे तर आम्ही त्याच्या दुरुस्तीसाठी एक निधी उपलब्ध करून देऊ. परिस्थिती कुठेतरी हाताबाहेर जाते किंवा इथे कोणीच लक्ष देत नाही असं दिसलं तर मात्र एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी मला माझी आक्रमकता निश्चितपणे दाखवावी लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.